झी मराठीवरील मालिका देवमानुस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. डॉक्टरने आता चक्क दिव्याच्या मुलीला म्हणजेच मायरालाच गोळी दिलीये आणि मायराच्या बॅग मध्ये त्याने आता सगळे काही पुरावे लपवलेत. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं पोलीस वाड्याची झडती घेण्यासाठी आले होते, तर त्यानंतर त्याने क्लिनिकचीही झडती घेण्याचं ठरवलं आणि त्यामुळे डॉक्टर मात्र पुरता घाबरला होता. तेव्हा डॉक्टरने नेहमीप्रमाणे पोलिसांना चकवा दिलाय, तर त्याने चक्क सगळे पुरावे आता दिव्याच्या मुलीच्या म्हणजेच मायराच्या स्कूल बॅग मध्ये लपवलेत आणि त्यामुळे पोलिसांना वाड्यात काहीही एक सापडलं नाहीये. तर डॉक्टरने मोठ्या हुशारीने हा प्लॅन साध्य केलाय. तर आता मायराच्या बॅगेतून पुरावे काढणं आता डॉक्टरसाठी मोठं अवघड बनलंय, तर त्यासाठी त्याने चक्क मायराच्या जेवणामध्ये गोळी मिसळलीये आणि ती गोळी खाल्ल्यानंतर मायरा मात्र आता बेशुद्ध पडलीये. तेव्हा डॉक्टर तिच्या बॅगेतून सगळे पुरावे काढण्याचा प्रयत्न करतो, पण इतक्यातच दिव्याचा नोकर म्हणजे शांताराम हा मायराला नेण्यासाठी येतो आणि त्यामुळे डॉक्टरला मायराला घेऊन जावं लागतं. तेव्हा आता ते पुरावे देखील दिव्याच्या घरी पोहोचलेत आणि त्यामुळे डॉक्टरने आता दिव्याच्या रूम मध्ये ते पुरावे बाहेर काढलेत, पण इतक्यातच दिव्या देखील आता घरी येते. तेव्हा आता डॉक्टर आणखी काही प्लॅन करणार का, कि यावेळी तरी तो पोलिसांच्या हाती लागणार पाहणं महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.